नमस्कार, मी शैलजा जोगल. आपला जिल्हा आपली बातमी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोनाशी सामना करणारे लढवय्येच खरे हिरो असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलंय. आणि डॉक्टर्स, पोलीस, सफाई कामगार यांच्या लढवय्येपणाचंच त्यांनी खास कौतुक केलंय. तर भुकेचे चटके सोसणाऱ्यांना अन्नपाणी वेळेवरती द्या अशी मागणी सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ केली आहे. डॉक्टर्स, स्वास्थ्य कर्मचारी और समाज सेवी संगठन व्यक्तिगत सुरक्षा उपकरणों की कमी होने के बावजूद इलाज कर रहे हैं. पुलिस और जवान पहरा देकर लॉकडाउन के नियमों का पालन करवा रहे हैं. सफाई कर्मचारी इस मुश्किल समय में भी संसाधनों की कमी के बाद भी संक्रमण को फैलने से रोकने के लिए लगातार सफाई बनाए हुए हैं. लेकिन आपके हमारे सहयोग के बिना इनकी लड़ाई कमजोर पड़ सकती है और हमें ऐसा नहीं होने देना है. हमें इन सभी को सम्मान देना है. आता एक धक्कादायक बातमी, ती म्हणजे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यामध्ये तब्बल 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येते आहे. आव्हाड यांच्या सुरक्षा सेवेत दाखल असलेल्या 5 पोलिसांसह त्यांचे सहाय्यक, बंगल्यातील स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि काही कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. स्वतः जितेंद्र आव्हाडही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा मुंब्रा परिसरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळलेत आणि सोमवारी एकाच दिवशी ठाण्यात आता 30 नवे रुग्ण सापडल्यामुळे ठाणेकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 352 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा 2334 वर गेलाय. गेल्या 24 तासात 11 जणांचा बळी गेला असून मृतांचा आकडा 160 वर गेलाय. एकट्या मुंबईत 242 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 1703 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबईतल्या मृतांचा आकडा 101 वर पोहोचलाय. मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. आजच्या घडीला एकट्या मालेगावात कोरोनाचे तब्बल 30 रुग्ण आहेत. मालेगावकरांना लॉकडाऊन, संचारबंदी मंजूर नाही अशी स्थिती आहे आणि यामुळे एका दिवसात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट का बनलं? मालेगावात का फैलावला कोरोना? मालेगावात SRPF च्या तैनातीची मागणी. मालेगावकरांमुळे एका दिवसात नाशिक जिल्हा कोरोनाच्या ऑरेंज झोन मधून रेड झोन मध्ये गेला. मालेगावात कोरोना वेगाने पसरला. याला दुसरं तिसरं कोणीही जबाबदार नसून खुद्द मालेगावकरच जबाबदार आहेत. देशात लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी असतानाही मालेगाव मध्ये मात्र सर्व जनजीवन सुरळीत होत. बाजारपेठेत गर्दी होती. धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थनाही सुरू होती. कोरोना ही प्रेषिताचीच देणगी असल्याचा संदेश कुणीतरी मालेगावकरांमध्ये पसरवला. कोरोना न होण्यासाठी यांनी स्वतःचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, त्याच्यानंतर मास्क वगैरे वापरले पाहिजेत, आपलं स्वतःचं सॅनिटायझर केलं पाहिजे. त्याच्यासाठी यांना गरज आहे ती एक मार्गदर्शकाची. स्वतः पालकमंत्री छगन भुजबळही मालेगावकरांच्या वागणुकीमुळे हैराण आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आतमध्ये राहणं गरजेचं आहे, परंतु काही लोक जे आहे अति कदाचित अडचण असेल किंवा अतिउत्साह असेल, परंतु पोलिसांचं ऐकत नाही आणि त्यामुळे आपला जीव धोक्यात घालत आहे. मी SP बरोबर चर्चा माझी झालेली आहे. पोलीस जर कमी पडत असतील तर ते SRPचा सुद्धा उपयोग करून घेतील आणि त्या माध्यमातून लोकांनी घराच्या बाहेर निघू नये. मालेगावकरांना जणू कायदा नियम काही मंजूर नाही अशी स्थिती आजही आहे. ते पोलिसांनाही घाबरत नाही, पण कुणालाच न जुमानणाऱ्या या नागरिकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांचं हे बेशिस्त वागणं मालेगावातल्या करोना कहरसाठी मोठ्या अडचणीचं ठरणार आहे. येत्या काळात या ठिकाणी मुंब्र्यासारखीच SRP लावण्याची गरज आता व्यक्त होते. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी अशी एक बातमी. देशात कोरोनामुळे जितके मृत्यू होत आहेत त्याच्या दुप्पट मृत्यूदर महाराष्ट्राचा आहे. पण महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट का ठरतोय जाणून घेऊयात या खास वृत्तातून. महाराष्ट्र का सापडलाय कोरोनाच्या विळख्यात?
देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप महाराष्ट्रात का? महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी का? सध्याच्या घडीला सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे जगाच्या मृत्यूदरात सरासरीपेक्षा कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्रात आहे. जगात कोरोनाचा मृत्यूदर 6.24%, भारतात कोरोनाचा मृत्यूदर 3.35%, तर महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा मृत्यूदर 7.41% आहे. म्हणजेच देशाच्या दुप्पट मृत्यूदर महाराष्ट्रात आहे. 67% पुरुष तर 33% महिला अशी मृत्यूंमधली आकडेवारी आहे. तसंच देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात 1 एप्रिलपासून रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाली. महाराष्ट्रात शहरी भागात कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे. रुग्णाला आधीपासून असलेले आजार हे जास्त मृत्यूदरासाठी जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व लोकांना ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याकडे पाहतो तेव्हा हे लक्षात येतं की यांना एक मोठी कोमॉर्बिडिटी होती. आणि कोमॉर्बिडिटी असल्यामुळे आपण आजपासून ऐकतच आलोय की ज्यांना आजार आहेत आणि ते सर्व आपण पाहतो की मुंबईमध्ये त्याचे मृत्यू जास्त होतात. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण जास्त दिसून येत असण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय, त्यामुळे पुढच्या काळात हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत न घाबरता न डगमगता लॉकडाऊनचे नियम आणि शिस्त काटेकोरपणे पाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे संकट टाळण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. रिपोर्ट 24 तास मुंबई. कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी केलेल्या आवाहनाला मुंबईतल्या नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकलंय. डॉक्टर संजय ओक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध हॉस्पिटलमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क आता हा जो हा फोर्स आहे आता कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झालाय. यामुळे सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या महाराष्ट्राला यातून सावरण्यासाठी आश्वासक मदतीचा हात मिळालाय. पाहूयात. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 2000 वर गेलाय. तब्बल 150 मृत्यू झाले. राज्यात मृत्यूदर 6-7% असून राज्यातला वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत राज्यातल्या नामांकित डॉक्टर्सना उपचारासाठी पुढे येण्याबाबत आवाहन केलं आणि डॉक्टरांनी तितकाच सकारात्मक प्रतिसादही दिला. वाढत चाललेला मृत्यूदर फक्त कमी करणे हा उद्देश नाहीये, तर एकही व्यक्ती दगावू नये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. डॉक्टरांच्या टास्क फोर्समध्ये डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय ओक, हिंदुजा रुग्णालयाचे डॉक्टर जहीर उडवाडिया, लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नागावकर, बोकाट रुग्णालयाचे डॉक्टर केदार तोरसकर, पोटीस रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पंडित, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे डॉक्टर एन डी कर्णिक, KM रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण बांगर, कस्तुरबा रुग्णालयामधले डॉक्टर ओम श्रीवास्तव ही अशी टीम सज्ज झाली आहे. एकीकडे राज्य शासनाला हे डॉक्टर्स वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शन करतील, तसंच राज्यभरातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही ते हॉटलाईनवरती सहाय्य करणार आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणं, या रुग्णालयातली वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणं, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड ICU उपचार पद्धती या आणि अशा आनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेख ठेवणार आहे. ब्युरो रिपोर्ट Z24 तास मुंबई. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद हे कायम राहणार ना या प्रश्नाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी Z24 तासला दिलेली स्फोटक मुलाखत. उद्धव ठाकरे भविष्यातही मुख्यमंत्री राहणार का, याबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि कुणाच्या हाती आहे याबाबतचा अंतिम निर्णय, पाहूयात एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचं काय होणार? राज्यपाल शिफारस मंजूर करणार की घटनात्मक पेच निर्माण होणार? उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचं काय होणार हे ठरवणार आहेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. मंत्रिमंडळानं जरी उद्धव ठाकरेंना राज्यपाल स्वीकृत सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यासाठी शिफारस केली असली तरी ते तितकंसं सोपं नाही. हे अधोरेखित झालंय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी Z24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीनंतर. कोरोनाच्या संकटामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक व्हावी असा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला.
त्याच्याच आदल्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांवरती समांतर सत्ता केंद्र चालवत असल्याचा आरोप केला होता. हे आरोप म्हणजे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांवर टाकलेला दबाव असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. आता जर काही अडचण राज्यपालांमुळे असती तर ती संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना असती. मुख्यमंत्री बोलले असते, मुख्यमंत्री बोलत नाहीत आणि जे संवैधानिक पदावर नाहीत ते मात्र राज्यपालांवर अशा प्रकारचा आरोप करतात, हे कितपत योग्य आहे? जर काही अडचण असेल तर मुख्यमंत्री बोलू शकतात ना. मला असं वाटतं की कदाचित दुसऱ्या दिवशी माननीय उद्धवजींचा प्रस्ताव पाठवायचा असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं असेल की राज्यपालांवर अटॅक करून आपण थोडं राज्यपालांना प्रेशर मध्ये आणू आणि त्यानंतर प्रस्ताव पाठवू, आणि म्हणून असा अटॅक तर केला गेला नाही ना, अशी शंका मला आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर नियुक्तीचं काय होणार या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीकडून 2 नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी राज्यपालांनी नियमाचा हवाला देऊन रिक्त सदस्यपदाचा कालावधी वर्षभरापेक्षा कमी असल्यानं अशी नियुक्ती करता येत नाही असं सांगून शिफारस धुडकावून लावली होती. फडणवीसांनी याच मुद्द्यावरती बोट ठेवलंय, मात्र उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी शुभेच्छा द्यायलाही ते विसरले नाही. याच जागेवर 2 लोकांची शिफारस राज्य सरकारने पाठवल्यानंतर राज्यपालांनी नियम कोट करून सांगितलं की 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर नियुक्ती करता येत नाही आणि ती नाकारली. आता त्याच जागी उद्धवजींचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तथापि राज्यपालांना असं वाटलं की अपवाद केला पाहिजे तर ते अपवाद करतील. कायद्यामध्ये अपवाद करता येत असेल तर ते नक्की करतील. उद्धव ठाकरेंना 27 मे पर्यंत आमदार होणं बंधनकारक आहे. अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा महत्वाच्या असल्या तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा स्वभाव बघता ते शुभेच्छा देतील की घटनात्मक पेच निर्माण करतील यावर आता ठाकरे सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. पक्षीय राजकारण थांबलं पाहिजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर आवाहन भाजपला चांगलं सध्या झोंबल्याचं दिसतंय, कारण भाजप समर्थकांनी यावरती 4 व्यंगचित्र तयार केली आहेत. सर्वसामान्य जनता आपल्या तक्रारी मांडते, समस्या सांगते आणि भाजपचे 4 नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे लोकांना धीर देत आहेत. थोडं थांबा, ते म्हणतायत राजकारण करायचं नाही असं सांगून भाजप नेते जनतेची समजूत काढताना या कार्टूनमध्ये दाखवण्यात आलंय. आपला जिल्हा आपली बातमी मध्ये इतरही काही ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि चमकोगिरी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, ती म्हणजे मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवरती आता पोलीस कारवाई करणार आहेत. मदतीचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. सरकारच्या या आदेशानं फोटोबाजांचे धाबे आता चांगलेच दणाणले. मदत नको पण फोटो आवरा, फोटोबाजांवर दाखल होणार गुन्हा. मदतीचा तमाशा मांडणाऱ्यांना चाप. कोरोनाच्या संकटात गोरगरिबांचे हाल सुरू झालेत. अशा गरजूंच्या मदतीसाठी लाखो हात पुढे आलेत. मदत करणाऱ्या दानशूर लोकांमध्ये काही चमकोंनीही घुसखोरी केली आहे. 4 आणायची मदत करायची आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल करायचे असा प्रकार सुरू आहे. त्यामुळं मदत नको पण फोटो सेशनावर असं म्हणण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. त्यामुळंच प्रशासनानं आता मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आपण दानधर्म करायला पाहिजे का? हो. मदत करायला पाहिजे का? हो. परंतु त्यांनी फोटो काढून व्हायरल करणे, व्हिडिओ करणे हे कुठेतरी चेष्टा होणाऱ्यासारखं आहे. त्यामुळे अशा गोष्टीचा कृपा करून टाळावा. आणि जर आपण अशा पद्धतीने कुठे व्हायरल केल्यास त्यांच्या विरुद्ध 188 कलमाप्रमाणे त्यांच्या विरुद्ध शिक्षासुद्धा होईल. मदत करा पण त्याचं एवढं मार्केटिंग करू नका की मदत घेणाऱ्याला अपमानास्पद वाटेल. मदत घेणाऱ्याला तुमचा अभिमान वाटेल असं वागा आणि त्याला तशी वागणूकही द्या. शशिकांत पाटील, Zee 24 तास, लातूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून अभिवादन केलंय. पाहुयात पंतप्रधानांनी काय म्हटलंय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवरती देशवासियांकडून विनम्र अभिवादन. हॅशटॅग आंबेडकर जयंती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने महामानवाची जयंती घरूनच साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. कलाकार देखील या महामानवाला घरूनच वंदन करतायत. खास झी 24 अशा प्रेक्षकांसाठी गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी खास गीत सादर केलंय. बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. धरावी शिक्षणाची ती कास, करावा भीमा परी अभ्यास, ज्ञानाने होईल पूर्ती आज, असा तेजोमय ज्ञान प्रकाश, जगाला हाच प्रकाश हवा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. नेत व्हाव तर अस व्हाव, भीमा परिभाव जगी भाव, नव्हती धन दौलतीची हाव, असा निस्वार्थी भीम राव, मार्ग दाविला आम्हाला नवा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. याच बातमी सब बुलेटिन मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.